परीक्षेच्या काळात गाईड वाचून रट्टा मारण्याची परंपरा आता बंद होणार आहे. आजवर कोट्यवधी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरणारी गाईड आता हद्दपार करण्याचा विचार शिक्षण विभागाच्या माध्यमातून घेतला जातोय आणि त्यासाठी प्रकाशकांशी बोलणी करून शिक्षण तज्ञांची मतही घेतली जात आहेत. तुमच्या व्यवसायाला विरोध नाही, जसं पूरक पुस्तक असतात तसं तुम्ही आमच्या अभ्यासक्रमाला पूरक पुस्तक जर बनवणार असाल आणि ज्या पालकांना घ्यायचे ते घेणार असतील तर तुम्ही आणि आम्ही एकत्र काम करू शकतो. आम्हाला तुमच्या विरोधात स्पर्धा नाही, पण मुद्दाम पुस्तक अशी लिहायची की तुमचे गाईड विकले गेले पाहिजेत हा धंदा आता आम्ही बंद केला. शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची घोषणा लाखो विद्यार्थी पालक आणि प्रकाशक यांच्या पोटात गोळा आणल्याशिवाय राहणार नाही. गाईड मधून अभ्यास करण्याची सवय लागलेल्यांना तर चांगलाच फटका बसणार आहे. मात्र यापुढे 7वी ते 10वी पर्यंतची पाठ्यपुस्तकं एवढी चांगली बदलायची की गाईडची गरजच भासणार नाही अशी शिक्षण मंत्र्यांची इच्छा आहे. सुरुवातीला 7वी 8वी नंतर 9वी आणि 10वीची पाठ्यपुस्तकं दर्जेदार बनवून गाईड मुक्त शिक्षणावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी प्रकाशकांशी बोलणी करून त्यांना गाईड ऐवजी पूरक पुस्तकं बनवण्याचा सल्ला देण्यात आलाय. त्यासाठी सरकार मदत करेल असं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं, पण यावर आक्षेप घेण्यात येतोय. सरकारला प्रकाशकांचा एवढा पुळका कशासाठी असा सवाल अभ्यासक विचारत आहेत. तसंच पाठ्यपुस्तकांसह शिक्षणाचाही दर्जा सुधारण्याची गरज व्यक्त होते आहे. हा विचार पूर्णतः चुकीचा आहे. पुस्तकाची निर्मिती, सुलभ पुस्तकांची निर्मिती करण्यामागे फक्त विद्यार्थी व त्याचं शिक्षण हाच एक केंद्रभागी मुद्दा असायला हवा. आज बाजारात पहिली दुसरी पासून पदवीपर्यंतची विविध गाईड उपलब्ध आहेत. या व्यवसायाची उलाढाल अगदी 100 ते 150 कोटींच्या घरात आहे. गाईडची सवय केवळ विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांनाही असल्याचं दिसून येतंय. त्यावरून गाईड आणि त्याच्या उद्योगाचं महत्व शिक्षण क्षेत्रात एवढं का वाटतं ते दिसून येईल. विद्यार्थी गाईड वापरतातच, आणि माझं तर वैयक्तिक मत असं आहे, गेल्या मी असं 40-45 वर्षाचा अनुभव आहे, विद्यार्थी जेवढं गाईडची वाट पाहतो त्याहीपेक्षा जास्त वाट शिक्षक पाहत असतो. कारण त्याला नवीन अभ्यासक्रम बदलल्यानंतर त्याला अभ्यास त्याला शिकवायला मार्गदर्शक म्हणून गाईडच वापरलं जातं असं म्हणावंसं वाटतं मला. ही वस्तुस्थिती आहे. परीक्षेच्या तोंडावर घोकंपट्टी करायची आणि मार्क मिळवायचे आणि पुढच्या वर्गात प्रवेश मिळवायचा ही घातक सवय गाईडमुळे लागते. त्यामुळे सरकारच्या गाईड मुक्ती निर्णयाचं खरं तर स्वागत व्हायला हवं, मात्र आतापासूनच त्यावर शंका घेतल्या जात आहेत. त्यामुळे खरंच गाईड मुक्ती प्रत्यक्षात येणार का असा प्रश्न उपस्थित होतोय. मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक.